फॉक्सकॉन, तो गेला तिकडे, म्हणजे नेला त्याने, गेला नाही तो नेला. आमचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठा प्रकल्प देणार आहे, मोठा 2000 कोटीचा दिला. म्हणजे त्यांनी फॉक्सकॉन नेला आणि आम्हाला पॉपकॉर्न दिला. काय चाललंय हे टाटा एअरबस. एक वर्षापूर्वीच मी रतन टाटांना पत्र पाठव, याचं कारण असं होतं की नाशिकचा मी गार्डन मिनिस्टर असल्यामुळे नाशिकमध्ये HAL आहे, अनेक लष्करी विमानं तिथे बनलेली आहेत, इथे या, जागा देऊ, सगळं जाऊ, यांची पण तुम्हाला मदत होईल. सगळं झालं गेलं. एक 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 सॅफ्रॉन तो कुठे करायचा? फडणवीस म्हणाले की आम्हाला तिकडे करायचं, कुठे? नागपूरला. मग काय झालं? नेला. आता हे सगळे लाखो कोटीचे गेले आणि चने कुरमुरे आपल्याला देत आहेत. काय काय गेलं? डायमंड मार्केट सुरतला, कापड मार्केट सुरतला, बेलापूरचा रासायनिक कारखाना दहेजला, IT हब अहमदाबाद, टाईल्सचा व्यवसाय वापीला, मुंबईच्या बंदराची जहाजं कच्छच्या अदानी पोर्टला, बुलेट आपल्याला जास्त फायदा नसताना सुद्धा अधिक खर्च महाराष्ट्राला. एवढंच नाही, नाशिक पुणे औरंगाबाद आपण ज्याला सुवर्ण त्रिकोण म्हणतो त्या नाशिकमध्ये विमानं सुरू होती उड्डाणची, पण 10-15 दिवसापूर्वी लक्षात आलं की त्या कंपनीची ती सगळी उड्डाणं नाशिकची बंद केली आणि ती सगळी ती पण गुजरातला नेली. मला हे कळत नाही, GST ची बातमी आली, 1.5 लाख कोटी रुपये जमा झाले आणि सगळ्यात जास्त 25-30 हजार कोटी रुपये हे केवळ एकटा महाराष्ट्राचे, गुजरातचे किती? 9 हजार कोटी. अरे पण महाराष्ट्रावर का अन्याय होतोय? महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. काल जे मधुकर भावेंनी सांगितलं ना, संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई आपण कशी मिळवली, 106 हुतात्मा देऊन, ते सगळं अजून डोक्यात आहे. मुंबईचं महत्व कमी करा, महाराष्ट्राचं महत्व कमी करा. पण त्यांना मला सांगायचं, एक लक्षात ठेवा, जे सेनापती बापटांनी म्हटलंय, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्राला तुम्ही कमकुवत करू नका. बरं एवढं करून गुजरात मॉडेल, गुजरात मॉडेल 4 दिवसापूर्वी पाहिला आपण, तो मोरबीचा पूल 150 माणसं मिळाली. काम कोणाला दिलं होतं? घड्याळ कंपनीला. आणि त्यांनी कोणाला दिलं? दुसऱ्या 2 लोकांना दिलं. काही अनुभव नाही. खर्च मंजूर झाला होता 2 कोटीचा, खर्च केला 12 लाख रुपये आणि ताबडतोब सुरू केला. आता कोणीतरी म्हणाला, जे बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळेला जेव्हा पूल कोसळला त्यावेळेला कोणीतरी तिकडे म्हटलं असेल, इट्स ए ॲक्ट ऑफ गॉड. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले, हे ॲक्ट ऑफ गॉड नाही है, हे ॲक्ट ऑफ फ्रॉड है. आता काय म्हणायचं? आता काय म्हणायचं? 150-150 माणसं गेली ह्या तुमच्यामुळे. हे सगळेचे प्रश्न जे आहेत ना, वारंवार तुम्हाला लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला विचारावं लागतील. जास्त वेळ मी घेणार नाही. अनेकांना असं वाटतं, UKचे पंतप्रधान आपले जे होते त्या मॅडम लीज
ट्रस, त्यांनी काही त्यांना आश्वासन आणि आश्वासन पूर्ती काही झाली नाही. 45 दिवसामध्ये पंतप्रधान पदावरून त्या गेल्या. मी 8 वर्ष झाली 15 लाख रुपयाची वाढ बघतो राव, 2 कोटी दरवर्षाला रोजगार मिळणार होते, 16 कोटी मिळाले पाहिजे होते, आता 75,000. काय थट्टा लावलेली आहे यांनी. आणि आताचे जे पंतप्रधान आहेत ना तिकडेचे इंग्लंडचे, ऋषी सुनाक यांचं चालवतं, आमचा हिंदुस्थानचा माणूस, हिंदुस्थानचा माणूस, तुमचा हिंदुस्थानचा माणूस म्हणतो आहे भारताला योग्य मार्ग आणि दिशा देण्यासाठी आणि कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी मनमोहन सिंह यांच्यासारख्या प्रधानमंत्र्याची गरज आहे. म्हणजे तुमची गरज नाही असं ते म्हणतात. काय काय या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी आणि देशासाठी आपल्या सगळ्यांना लढावं लागेल.